आणि उत्तर पुणे जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठं आणि पुरातन मंदिर हे आपल्या गावामध्ये आहे. 145 वर्ष झाली म्हणजे साधी गोष्ट नाही. अत्यंत मोठं आणि सुगम आणि सुंदर मूर्ती हे आपल्या याच्यामध्ये आहे पवित्राची मूर्ती. आणि संपूर्ण भारतात त्या प्रभू रामचंद्राची राम जन्मभूमी असावी जन्मोत्सव साजरा केला जातो. प्रभू रामचंद्र भगवान शंकर आणि श्रीकृष्ण काही ठिकाणी म्हणजे आपलं सर्वे देवतांचंच होतं, परंतु संपूर्ण भारतामध्ये प्रभू रामचंद्रांचं असं म्हटलं की रामराज्य खऱ्या अर्थानं त्यांचे हितरक्षण करणार प्रामाणिकपणे राज्य करणार असा प्रभू रामचंद्र म्हटलं जातं. आणि त्याचं रामाचं राज्य आणि त्याचे आशीर्वाद त्या आपल्या सर्वांना आपले या प्रभू रामचंद्रांच्या रामाच्या जन्मोत्सवाच्या जीवनाने उपस्थित सर्व माझे राम भक्तांना मी अंतरणापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनामध्ये कार्यामध्ये लागू त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावं आणि आपले सर्व माझी इथे कुंकळगावकरांची मंडळी तुम्हाला धन्यवाद देतो. सुरेश वाणी साहेब असतील, आमचे चेअरमन असतील, अंगे साहेब असतील, राकेश सर्वच मंडळी तुम्ही राजेश असतील. आज मला वाटतं बरेच दिवस तुम्ही देवप्रात्र हे सगळं करताय काम करताय एवढी मंडळी माझ्या माझ्या बहिणी आज देवाला फक्त तुम्ही मनापुढे मी दिली व्यक्त करतो. माझ्याकडे लोक आले होते, मी खरं जन्मोत्सवाचे होते आमच्या आदृष्टपणे होते मनाकडं सर्व झाले होते. मी निघाले लोक मला लोक भेटते मार्केटमध्ये नवडूक चालू आहे आणि म्हणून मला येता येईल आम्ही दिलगी व्यक्त करतो. खरं प्रामाणिक वाणी साहेबांनी सांगितलं, जयपूर साहेबांनी सांगितलं होतं, पंकज म्हणजे सरपंच सांगितलं होतं, परंतु छान लोकांना आनंद आहे आणि तुमचं दिनोदराचं काम तुम्ही चांगलं सुरू केलेलं आहे. या प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे आणि याला अत्यंत 150 वर्ष जातात होतील म्हणजे तुम्हाला काही कमी पडणार नाही. अत्यंत सुंदर असं मंदिर निश्चित तुमचं उभं राहील. मला सांगितलं 5 कोटीचं हे आहे. आता पंकज महाराजांनी येण्यानुसार 5 कोटी मंदिरात तुम्हाला कमी पडणार नाही. अतिशय नेमके मी आहे, मी बाबासाहेब राजाला सुद्धा सांगेल. आता माझी एवढं गोष्ट करून माझा खुशी चालू आहे त्यामुळे मला काय बाकी बोलता येत नाही देण्याचं वगैरे. पण तो कार्य करायचं कारण नाही आता दिसलं त्या पवार साहेबांना सांगेल. तुम्ही खाडगे म्हणजे पण काय एवढा सगळ्यावरती समाजाबरोबर काम केलं आणि इथे सुद्धा इथे या गावचं म्हणजे फार मोठा कंपनी होता असं आहे. काळजी करायचं कारण अंतरणापासून आपल्याला शुभ देतो. आमचा सुद्धा सत्कार केला आणि पुढच्या दिलगी व्यक्त करतो. परंतु रामाचं दर्शन झालं, रामाच्या भाविकाचं दर्शन झालं, मला तो आशीर्वाद निश्चित रामाचा असा आहे की त्रिलोकामध्ये रावणाचे अत्याचार संपविण्यासाठी भगवान विष्णूने रामाचा अवतार घेतला आणि म्हणून अत्याचार रावणाचे अत्याचार संपविण्यासाठी राम असं त्याचं वर्णन केलं. त्रिलोकात त्याने भगवान विष्णूने रामाचा अवतार घेतला अशी त्याची अर्थ आहे. आणि विष्णू म्हणजे आपण सगळ्या विश्वाचा निर्माता म्हणतो आणि म्हणून राम अवतार आणि म्हणून मी रावणाचे अत्याचार संपविण्याची ताकद शेतकऱ्यांना चांगले जीवन मान उमटवण्याची ताकद मान जीवनाच्या माध्यमातून मला